नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी हाती येते, ती बातमी सुरुवातीला आपण बघूयात. पाटबंधारे विभागानं पुण्याची पाणी कपात केल्यानंतर आता शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे मनसेनं आज पाटबंधारे कार्यालयाचा पाणीपुरवठा तोडलेला आहे. 40 ते 50 कार्यकर्त्यांनी घुसून पाणीपुरवठा तोडला आहे अशी माहिती मिळतीये. शहराचा पाणीपुरवठा तोडणाऱ्यांना त्रास होतो ते समजू द्यावा असं म्हणत मनसेनं ही कारवाई केली आहे. तेव्हा पुण्यामध्ये जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचं पाणी तोडलेलं आहे, त्यामुळे पुण्यात आज पाणी येऊ शकलेलं नाही आहे आणि त्याच विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे. मनसेनं आता तोडफोड केलेली आहे 40 ते 50 मनसे कार्यकर्त्यांनी आणि पुण्यातल्या पाटबंधारे विभागातला जो पाणी पुरवठा आहे तो त्यांनी तोडलेला आहे. पुणेकरांना पाणी मिळत नाहीये त्याची झळ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांना काय हाल सहन करावे लागतात हे कळावं यासाठी त्यांनी हे कृत्य केलं. तिला मारू वाटत नको नको ते शॉक. पुणेकरांचं पाणी तोडलं. खाली तोड खाली तोड.